नमस्कार छाया रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत खूपच चमचमीत असा मसाले भात आज आपण मसाले भाताची खूपच साधी सोपी अशी रेसिपी बनवणार आहोत अगदी झटपट पंधरा मिनटामध्ये या रेसिपीने मसाला भात तयार होईल चला तर बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतला आहे आणि तो स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतला आहे आणि असा चाळणीमध्ये निथळत ठेवला आहे मद म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल आता इथे मी बासमती तांदूळ घेतलेत तुम्ही कोणतेही तांदूळ इथे वापरू शकता आपल्याला तांदूळ अजिबात भिजत घालायचे नाही आहेत फक्त धुवून असे चाळणीमध्ये निथळत ठेवायचे आहेत तर हे तांदूळ मी एक वाटी घेतली आणि ह्याने मोजून घेतलेत तर तुम्ही घरातली कोणती एक वाटी सेट करा आणि त्याने तांदूळ मोजून घ्या आता इथे गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवलं आहे यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडले आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया जिरंसुद्धा छान तडतडले पहा आता यामध्ये दोन तमालपत्र घातलेत दोन चिमूट हिंग घालायचं आहे यामध्ये थोडंसं मिक्स करूया याला आता यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत यानंतर हिरवी मिरची घातल्या लांब कापून आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे मी किसून घेतलं आहे आलं लसून साधारण अर्धा इंच आलं आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी इथे घेतल्यात तर, तर आलं लसूण तेलावरती असं परतून घेऊया छान यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर एक मिडियम आकाराचा कांदा मी इथे घेतला आहे कांदा छान परतून घेऊया त्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे कांदा मी छान परतला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत याला परतूया खूप झटपट हा पुलाव तयार होतो आता यामध्ये मसाले घालूया पाव चमचा हळद घातले यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे एक छोटा चमचा गोडा मसाला घालायचा आहे यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आपण यामध्ये आधी मिरच्या घातल्यात त्यामुळे मी इथे काश्मीरी लाल मिरची वापर वापरली आहे तुमच्या तिख तिखट तुम्ही तुम्हाला जेवढं हवं त्या प्रमाणात तुम्ही इथे मिरच्या घाला यानंतर इथे भाज्या घालायच्या आहेत तर इथे मी मटार घेतला आहे गाजर घेतला आहे फ्लावर घेतला आहे आणि बटाटा घेतला आहे तर या सगळ्या भाज्या घालूया यामध्ये आता मसाले आणि भाज्या छान परतून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचे आहेत पहा किती छान रंग दिसत आहेत यामध्ये मसाल्यांचासुद्धा खूप छान रंग आला आहे तर या रेसिपीने दोन ते तीन लोकांसाठी मसाले भात तयार होईल आपण जे तांदूळ धुवून ठेवले होते ते यामध्ये घालायचे आहेत आता भाज्या तांदूळ छान एकत्र परतूया खूप मस्त रंग आला आहे भाताला आता यामध्ये पाणी घालायचे तर मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने इथे मी अडीच वाट्या पाणी घेतलं आहे यानंतर मीठ टाकायचं आहे पाणी मी थंडच यामध्ये घातलं रूम टेम्पे टेम्परेचरचं पाणी इथे वापरलं मी गरम पाणी यामध्ये घातलं नाही मी यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं आपण वाट पाहूया दहा मिनटामध्ये आपला छान भात तयार होईल पहा मीडियम फ्लेम फ्लेमवरती दहा मिनटं झालेत आणि आपला मस्त हा भात तयार झाला आहे पहा अगदी मस्त भात शिजला आहे रंगसुद्धा खूप छान आला आहे आणि पाण्याचं सुद्धा प्रमाण अगदी परफेक्ट होतं तर असा हा आपला हा चमचमीत मसाले भात तयार आहे वरून ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घालूया पहा खूपच छान दिसतो भात आपला तर रात्रीच्या जेवणात झटपट तुम्ही हा मसाले भात तयार करू शकता चवीला तर छान आहेच आणि तेवढाच झटपट बनणारा साधा सोप्पा असा आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही सगळ्यांना नक्की आवडेल आणि हा भात तयार करताना तुम्हाला पाण्याचं प्रमाण अगदी अचूक घ्यायचं आहे जर तुम्ही एक वाटी तांदूळ घेत असाल तर तुम्हाला अडीच वाट्या पाणी लागेल जर तांदूळ तुमचा जुना असेल तर तुम्हाला अडीच वाट्या पाणी लागेल आणि जर तांदूळ नवा असेल तर तुम्हाला थोडं कमी म्हणजे दोन वाट्या पाणी लागू शकतं तर पाण्याचं प्रमाण तुमच्या तांदळावरती अवलंबून आहे तर त्या प्रमाणात तुम्ही पाणी कमी जास्त करा तर पहा अगदी मस्त असा भात आपला तयार आहे सर्व करूया तुम्हाला जर स्वयंपाक करायचा कंटाळा आला आणि काहीतरी झटपट बनवायचं आहे तर तुम्ही हा मसाले भात बनवू शकता भाज्या जर कापून घेतल्या तर अगदी दहा मिनटामध्ये हा भात तयार होतो तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद